मित्रांनो जय जिजाऊ, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगळ्यावेगळ्या चर्चा करतो. माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आज जाण्याचा योग आला आणि सत्यशोधक स्थापना दिनानिमित्त विद्यापीठातील इतिहास विभागाने महात्मा फुलेंच्या साहित्याचा, त्यांच्या आठवणींचा, त्यांच्या पुस्तकाचं एक वेगळ्यावेगळ्या गोष्टीचं प्रदर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलेलं होतं. महात्मा फुलेंचे समकालीन त्यांचे सहकारी किंवा महात्मा फुलेंच्या विचारांचे नंतरचे त्यांचे विचारांचे कार्यकर्ते ह्यांचं चळवळीबद्दलचं मत हे त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे चांगल्या पद्धतीने चित्ररूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला ते भावलं. मी त्याचं एक साधं आपल्यासमोर छायाचित्रण मांडण्याचा प्रयत्न करत आहे. पण सत्यशोधक स्थापना दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये वर प्रदर्शन हॉल या ठिकाणी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या साहित्याचं प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आहे. महात्मा फुलेंनी जे काही त्यांच्या हस्ताक्षरामध्ये काही पत्रव्यवहार केला, कुठल्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून फुलेंना मानणारे किंवा फुलेंच्या विचारांवर काम करणारी सगळी समाजसुधारक त्या ठिकाणी त्यांचं साहित्य, त्याचं प्रदर्शन वेगळ्या वेगळ्या माध्यमातून महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर त्या ठिकाणी करण्यात येत होता. खरं तर हे जपलं पाहिजे, हे समाजाला प्रेरणा देणार आहे. ज्यांनी ज्यांनी महापुरुषांना कट मारला, मग ते महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, आंबेडकर असतील, त्या सर्व चळवळीतल्या माणसांनी या महापुरुषांपर्यंत येण्यासाठी कदाचित हे साहित्याचं, विचारांचं, कृतीचं प्रदर्शन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हिस्ट्री डिपार्टमेंटच्या वतीनं हे सर्व घेण्यात आलेलं आहे. महात्मा फुलेंनी लिहिलेली वेगळीवेगळी पुस्तकं, महात्मा फुलेंच्या साहित्याचा जागर या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करण्यात आला. खरं तर मला असं वाटतं, विद्यार्थी दशेमध्ये, मग आपण महाविद्यालयात असू, विद्यापीठात असू, आपण स्पर्धा परीक्षा करत असू, आपण लग्न केलेलं असेल, आपण विवाहित असा, आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, आपण नोकरीत असा, प्रशासनात असा, सत्तेमध्ये असा, आपण जगाच्या पाठीवर कुठेही पाहत असू, आपण आयुष्यभर दुसऱ्यांना नाव ठेवत असू, परंतु ह्या सगळ्या माणसांनी महात्मा फुलेंचं साहित्य याच्यासाठी वाचलं पाहिजे. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा असूड असेल, गुलामगिरी असेल, हे परखडपणे त्यांनी विचार मांडले आणि सत्यशोधक चळवळ हे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचा असूड बरोबर ओढला. देशाचे दुश्मन हे कोण आहेत, आपल्या विचारांचे आहेत की विचाराच्या विरोधातले आहेत. सत्यशोधक सगळ्या चळवळी आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि मग सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते, विचारवंत, मग पंजाबराव देशमुख असतील, अण्णासाहेब लठ्ठे असतील किंवा आपल्याला जे अभिप्रेत असणारे भास्करराव जाधव साहेब असतील, माधवराव बागल असतील, ही सगळी माणसं महात्मा फुलेंचा विचार पुढे घेऊन जाणारे आनंद रघुजी दिवटे असतील आणि त्यांच्या विचारांवर काम करणारी गणपती महाराज असतील, गाडगे महाराज असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, मुकुंदराव पाटील असतील. खरं तर त्यांचं साहित्य, त्यांचे विचार, त्यांनी त्यांच्या प्रती असलेली भावना ही खरं तर तुम्हाला पाहायला मिळाली पाहिजे. पुण्यात आल्यानंतर तुम्ही दिनकरराव जवळकर असतील, केशवराव जेदे असतील, ह्यांचा इतिहास, यांचा संघर्ष, यांची कृती ही हे पुन्हा खरं तर मधल्या काळामध्ये सत्यशोधकांचं, जेदे जवळकरांचं, त्यांच्या विचारांचं, त्यांच्या कृतीचं म्हणून ओळखलं जातं. महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो वसा आणि वारसा, सावित्रीबाई फुलेंच्या वसा आणि वारसा, त्यांचं कर्तृत्व समाजाला एक वेगळ्या
पद्धतीनं प्रेरणा देणार आहे. त्या विचारांचा जागर झाला पाहिजे आणि त्यांचे सगळे सारथी सहकारी यांच्या विचारांना आपण समजून घेतलं पाहिजे. श्यामराव देसाई असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, आम्हाला कर्मवीर जर समजले, आम्हाला रयत समजली, आम्हाला क्रांतिसिंह मनाना पाटीलसुद्धा समजतील. आम्ही समजून घेतलं पाहिजे हे आमचे आहेत, आम्ही समजून घेतलं पाहिजे हे आपलेच आहेत, आम्ही समजून घेतलं पाहिजे महात्मा फुलेंचा पत्रव्यवहार असेल, महात्मा फुलेंचा वेगळा वेगळा संदर्भ असेल, या सगळ्या गोष्टीचं प्रदर्शन सध्या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या वर त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आणि महात्मा फुलेंचं साहित्य, त्याचा जागर हा प्रत्येकाने प्रत्येक विचाराच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी समजून घेतला पाहिजे. पुस्तकं एकमेकांना भेट दिली पाहिजे, त्याचं वाचन झालं पाहिजे, त्याचं जागरण झालं पाहिजे. खरं तर वारकरी अखंड हरिनाम सप्ताह करतात, खंड पडू देत नाहीत, चिकित्सा करत नाहीत. मला असं वाटतं महात्मा फुलेंचा अखंडाचं पठण हे आपण सगळ्यांनी ताकदीनं गर्दीनं तिथपर्यंत गेलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, विचारांचा जागर झाला पाहिजे, विचार समजून घेतले पाहिजेत. आणि विचारांच्या कार्यकर्त्यांनी विचारांच्या ठिकाणी वैचारिक गर्दी केल्याशिवाय विचारांचा जागर होणार नाही. त्याच्यासाठी आपण सगळेजण एक होऊया आणि विचारांची शिदोरी पुढे घेऊन जाऊया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगळ्यावेगळ्या चर्चा करतो. माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं.